ठेकेदाराची वृत्ती जी काँग्रेस आणि एनसीपीमध्ये आलेली आहे ती ठेकेदाराची असणारी वृत्ती त्यांनी असणारं सोडली पाहिजे आणि बीजेपीच्या विरोधामध्ये जे जे आहेत त्या सगळ्यांना बरोबर घेतलं पाहिजे असं मी त्या ठिकाणी मानतो आहे. हा पक्ष का आला, तो पक्ष का आला, तो पक्ष का आला, पक्ष आला का याचा तुम्ही निश्चितपणे शोध करा, पण तो पक्ष आल्यानंतर लोक त्याच्या पाठीमागे आहेत की नाही हे असताना बघणं त्याच्यातलं महत्त्वाचं आहे. आणि लोक त्यांच्या पाठीमागे असतील आणि तो पक्ष बी जे पीच्या विरोधात असेल, आर एस एसच्या विरोधात असेल, तर मग समझौता करायला हरकत नाही. सर, याला जोडून एक प्रश्न आहे, भाजपची बी टीम आहे ती असं संजय राऊत म्हणत आहेत. कोणाला? बी आर एस. मी म्हणून म्हटलं ना की ते जर त्यांच्या राज्यामध्ये बी जे पीच्या विरोधात लढतायत, हे जे लेबलिंग चालण्याचा जो भाग आहे ना, तो कृपा करून सगळ्यांनी थांबवावा. तो राजकारणामध्ये फार मदत करत नाही, उलट आपल्यालाच संपवतो अशी असणारी परिस्थिती आहे. त्याच्यामुळे विरोधी पक्षांचं एकजूट झालं पाहिजे असं ज्यावेळेस म्हणतो, त्यावेळेस तो विरोधी पक्ष जर रुलिंग पार्टीच्या विरोधात असेल तर तो आपला मित्र असला पाहिजे, पॉलिटिकल मित्र असला पाहिजे. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ. सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.